बाड़बाई लोग है सर, सब जने हाउसकीपिंग सर, हम इधर काम करने वाला है, हमारा नाम है शकुंतला। फिर इधर 25, 30, 20, 10 साल से काम करते सर सब जने। हम 30 साल करने वाले को 16-17 हज़ार सैलरी है, अभी करने वालों को 5-6 हज़ार सैलरी है, 4 हज़ार सैलरी है। अभी हम क्या बोलते हैं, सबको सैलरी ज़्यादा करो सर। फिर टाइमिंग तो सुबह 8 बजे जाते, 3 बजे सुबह 8 बजे आते, 3 बजे जाते, 1 बजे आते, रात को 8 बजे जाते, नाइट 8 बजे आते, सुबह 8 बजे जाते। फिर अभी हम कुछ भी नहीं बोले थे उनको, चुप हमारे, हम काम कर रहे थे, कितना सैलरी है उतना लेके काम कर रहे थे। उन्होंने क्या करे, हमको थोड़े जन्म को बुलाए सर, देखो तुम्हारे को 14 हज़ार सैलरी कर रहे, अब तुम 8 बजे से 5 बजे तक काम करना। वो लोग बोले हमारे हाथ से नहीं होते, तुमको 14 हज़ार सैलरी करते बोले, हमारे हाथ से नहीं होते बोले सर। फिर हम लोगों को क्या करते सर बोल के हम पूछे, है तुम लोगों को नहीं करते हम सैलरी, हम कम किसका है उसको करते हैं, ज़्यादा लोगों को नहीं करते, करना है तो करो नहीं तो चले जाओ, ऐसे बोले सर। नहीं सर ऐसे नहीं होता, हम भी बहुत साल से कर रहे हैं, इनको भी टाइम ज़्यादा होता है, अब सेम टाइम है सर, सबको 25 हज़ार सैलरी दो। 8 बजे से 2 बजे तक पहले टाइम था सर, वही आते बोलते नहीं तुम लोग चले जाना, तुम्हारे से हमको लॉस हो रहा है, ऐसे बोलते सर। हम क्या करना सर, ये गेट गेट के पास बैठते ना सर, उसको 25 हज़ार सैलरी, हमारे को 4 हज़ार, 5 हज़ार, 10 हज़ार सैलरी सर, हम क्या करना सर। उसके लिए हमको बहुत तकलीफ हो गई सर, हम जने बैठे सर, ये टोटल अभी हम 400 तक है सर, संगमेश्वर बसवेश्वर अभी सर हम बैठे ना सर, एक जने का जान भी जान दे सर, हम इधर से नहीं उड़ते, अब हमारा फाइनल होने के बाद उड़ते सर, हम लोगों के साथ तो उन्हें खेल रहे सर, गरीब लोगों के साथ खेल रहे सर। मेन डिमांड क्या है हमारे, 8 बजे से 2 बजे तक टाइमिंग सर, 25 हज़ार सैलरी सर, सबको 25 हज़ार सैलरी, इतना होने तक नहीं उड़ता सर। फिर थोड़े जने को काम निकाले सर इधर से, वो लोगों को काम को लेना, फिर ये भी है सर फाइनल, वो भी चुप थोड़ा थोड़ा गलत करते छोटा लोग, वो करे तो काम से निकाले सर। सर ना ಬಸವೇಶ್ವರ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ವಾರ್ಡ್ ಬಾಯ್ ಮತ್ತು ಆಯಮ್ಮ ನಾವು ಧರಣಿ ಕೂಡೋದು ಕಾರಣ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅನ್ಯಾಯ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ನಾವು ಏನು 30 ವರ್ಷ ಹಿಡ್ಕೊಂಡು 30 ವರ್ಷ 20 ವರ್ಷ 25 ವರ್ಷ ಏನು 15 ವರ್ಷ 10 ವರ್ಷ ಏನು ಈ ರೀತಿ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೋ ಸರ್, ನಾವು ಮಾಡತ್ರೂ ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ತಕ್ಕಂತೆ ಸಂಬಳ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಸರ್, ಆಮೇಲೆ ಸಂಬಳ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಆಮೇಲೆ ನಮಗೆ ಟೈಮಿಂಗ್ ಅನ್ನೆಸೆಸರಿ ಟೈಮಿಂಗ್ ಹೆಚ್ಚಿಗೆ ತೊಗೊಳ್ಕತ್ತಾರೆ ಸರ್, ಹ್ಯಾಂಗೆ ಟೈಮಿಂಗ್ ಹೆಚ್ಚಿಗಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮುಂಜಾನೆ 8ಕ್ಕೆ ಬರಬೇಕು ಸಾಯಂಕಾಲ 5ಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಶಿಫ್ಟ್ದವ್ರಿಗೆ, ಆಮೇಲೆ ಒಪ್ಪಿದವ್ರಿಗೂ ಮುಂಜಾನೆ 8ಕ್ಕೆ ಬರಬೇಕು 5ಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕು, ನಾಡಿದ್ದು ಮಧ್ಯಾಹ್ನದವ್ರಿಗೆ ಅಂತಂದ್ರೆ 12ಕ್ಕೆ ಬಂದು ರಾತ್ರಿ 9ಕ್ಕೆ ಹೋಗೋದು, ರಾತ್ರಿ 9ಕ್ಕೆ ಯಾವಾಗ ಬಸ್ ಸಿಗ್ತದೆ ಸರ್ ಹೆಣ್ಮಕ್ಳು, ಹಾಂ ಬೇರೆ ಬೇರೆ ಈ ಸಿಟಿದಿಂದ ದೂರ ದೂರಿಂದ ಬರೋರ ಸಿಟಿ ಹೊರಗಡೆದಿಂದ ಬರೋರ ಅವ್ರಿಗೆ ಬಸ್ ಯಾವ ಸಿಗ್ತದೆ ಸರ್, ನಾಳೆಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಹೆಚ್ಚು ಕಮ್ಮಿ ಆಯಿತು ದಾರಿಯಲ್ಲಿ, ಅದು ಕೊನೆಗಾರ ಯಾರು ಆಗ್ತಾರೆ ಸರ್, ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಏನು ಅಲ್ಕತ್ತಿದ್ದೋ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಮುಂಜಾನೆ 8ರಿಂದ ಸಿಬ್ದವ್ರಿಗೆ ಮುಂಜಾನೆ 8ರಿಂದ 2ರ ತನಕ, ಆಮೇಲೆ 1ರಿಂದ 8ರ ತನಕ, ಮತ್ತು ರಾತ್ರಿ 8ರಿಂದ 8ರ ತನಕ, ಇದು ನಾವು ಪೈಲಾದಿಂದ ನಮ್ದು ಏನು ಟೈಮಿಂಗ್ ಅದ ಆ ಟೈಮಿಂಗ್ ಕೊಡಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸರಿ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ 25,000 ರೂಪಾಯಿ ಸ್ಯಾಲ್ರಿ ಹಾಕಬೇಕು ಅಂತಂದು ಅವರಲ್ಲಿ ನಾವು ಕೇಳ್ಕೊಳ್ಕತ್ತಿದ್ದೋ ಸರ್, ನಮ್ಮ ಸರ್ ಹತ್ರ ನಾವು ಕೇಳ್ಕೊಳ್ಕತ್ತಿದ್ದೋ, ಆದ್ರೂ ಅವ್ರು ನಮ್ಗೆ ಅಟ್ಟು ನಮ್ಗೆ ಇದು ಮಾಡಲ್ಲ, ಕೋಆಪ್ರೇಟ್ ಮಾಡಲ್ಲಾಗ್ಯಾರ ಅವ್ರು ನಮ್ಮ ನಮ್ದು ಬೇಡಿಕೆಗಳು ಈಡೇರ್ಸತನ ನಾವು ಧರಣಿ ಕೂಡೋದು ಗ್ಯಾರಂಟಿ ಸರ್, ನಾವು ಹೇಳಂಗಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಈಡೇರ್ಸತನ ನಾವು ಕೂಡ್ತೇವೆ ಸರ್, ನನ್ನ ಹೆಸರು ಸಂತೋಷ್ ಅಂತಂದು ಸರ್,